गाइस कैसे हो कसका वेलकम टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग शिवजयंती ब्लॉग असं म्हणाल बोल ॲक्च्युली तर कारण की आत्ता पण आपण शिवजयंतीला आलो आहोत. आज आहे बुधवार पेठ संयुक्त जुना बुधवार पेठ ह्याची मिरवणूक भव्य मिरवणूक आहे आज. तर आज आहोत आपण परत माधवारवरती आणि जाऊत आता माधवारवर आणि आता थोडा वेळ एकदम मला इथे काहीतरी दिसलं ते तुम्हाला दाखवतो तिथे स्टॉप करतो तिथे जाऊन दाखवतो ओके. जसं तुम्ही बघितलं आत्ता पाठी होत असतो शाहिस्त खाण्याची जी मोठ्या छत्री होती तो एक सेट उभा केलेला आहे लाल महल पुढे तो प्रसंग घडला होता. तो प्रसंगाचा नंतर एक ते सेट उभा केला आहे खूप चांगला शाहिस्त नसतो अप्रतिम उभा केला आहे. आता जाऊया जुना बुधवारची आपण डॉल्बी बघायला आणि त्यांची मिरवणूक कशी ती बघायला बघायला जुना बुधवार पेठेची मिरवणूक खूपच मोठी होती. ती चालू होती त्याचा एक टोक ज्योतिबा रोड आणि माधवा रोड जिथं कनेक्ट होतो तिथं त्याची सुरुवात होती आणि त्याचा एंड होता. तो होता ऑलमोस्ट मेन खांबी गणेश मंदिरच्या इथे आणि डी जे झाल्यानंतर जे पाठीमागचं पाठीमागची जी रांग होती त्या रांगेमध्ये पूर्ण एक वेशभूषा धारण केलेले काही मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतली माणसं आणि परत ट्रॅक्टर्सवरती वेगवेगळ्या किंवा रिक्षावरती वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी थिंकिंग थॉट्स वगैरे लिहिले होते अबाउट कोल्हापूर की कोल्हापूर कसं सुधारलं पाहिजे काय काय कमी आहे अजून कोल्हापूरमध्ये ट्रॅफिक रंकाळा तलाव वगैरे अशा बऱ्याच काही समस्या ज्या आहेत त्या त्यांनी त्या रिक्षांवरती लिहिल्या होत्या आणि बॅनरवरती चिटकावल्या होत्या. त्यामध्ये जी मोठी मिरवणूक होती ती होती संयुक्त उपनगरची आणि जर डी जेमधले सगळ्यात मोठी मिरवणूक म्हटला तर ती होती आपल्या संयुक्त जुना बुधवार पेठेची.
तर गाईज अशी होती आपली जुना बुधवारपेठ संयुक्त जुना बुधवारपेठची मिरवणूक. तुम्हाला छोटासा व्हिडिओ ब्लॉग आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. ओके, टेक केअर. दिस वॉज मी सायकल सायनिंग आउट.